भाजपा वारी गौड़गांव मठम योक मठाधिपति डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी वीर सोलापुर लोकसभा मतदार संघ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे वीरिनी 158,000 मताधिक्यंतो पराभविंचारु। अयिते ई एन्निक संदर्भंगा शुक्रवारं नाडु रात्रि पूर्वभागंलोनी आंध्र दत्तचौक इक्कड भाजपा शहर मध्य विधानसभा योक्क पदाधिकारुलु मरियु पोलिंग बूथ प्रमुखुलु नगर मध्य ఒక प्रभारी पांडुरंग दिड्डी वीरी नेतृत्व కింద జల్లోష కార్యక్రమాన్ని ఏర్పాటు చేశారు। ఈ వేళ पांडुरंग दिड्डी नगर సేవకులు శివానంద పాటిల్ నాగేష్ వల్లార్ మాజీ शहर అధ్యక్ష రామచంద్ర జన్ను మాజీ नगर సేవిక విజయ వడ్డేపల్లి नगर సేవిక రామేశ్వరి బిర్రు ఆనంద బిర్రు దత్తు పోస వెంకటేష్ కొండి గణేష్ పెన్గొండ దత్తా పాటిల్ అంబదాస్ బింగి సంజీవ్ దాస్రి రవీంద్ర నక్క శేఖర్ జిల్లా నాగేష్ సర్గం వినోద్ దిడ్డి మొదలగు వారి ఆధ్వర్యంలో దత్తు చౌక్ ఇక్కడ మిఠాయిలను పంపిడీ చేసి ఒకటి జల్లోషం చేశారు। ఈ వేళ పుగుడి అనే ఆట ఆడి ఆనందోత్సవం జరుపుకున్నారు। भाजपा वारी शहर मध्य प्रभारी पांडुरंग दिड्डी नगर सेवकुलु नागेश वल्ल्यार रामचंद्र जन्नु विजय वड्डेपल्ली गणेश पेनगोंड दत्ता पाटील वीरु प्रधानी नरेंद्र मोदी वीरी पनुल वल्ल भाजपा वारु देशंलो निर्विवादंगा बहुमतुलु पोंदारु अनि चेप्पारु। सोलापुर लोकसभा मतदार संघा मध्ये डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांचा लोकसभेसाठी खासदार म्हणून ऐतिहासिक विक्रम निर्माण करायला यश प्राप्त झाले। त्या प्रित्यर्थ शहर मध्य तर्फे सोलापुर शहर मध्य तर्फे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सत्कार जो कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यांना या ठिकाणी गोड वाटप करण्यात आलं। परंतु सोलापूर शहराचा या विक्रमी मतदानाचा साथ देणाऱ्या म्हणजे या ठिकाणी असलेले शहर मध्यमधले सर्वच कार्यकर्त्यांनी अमोल कामगिरी केली। त्यांनी मौल्यवान कामगिरी केल्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रथमच शहर मध्यमध्ये आपण स्वामीजींना या ठिकाणी 30,000 पेक्षा जास्त मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे। अशा या ऐतिहासिक विक्रमी मतदानाचं श्रेय हे सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे। म्हणून या ठिकाणी स्वामीजींचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना शहर मध्यमधील सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करीत आहोत। आणि हे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं या देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व गेल्या 5 वर्षांमध्ये भारतातले लोक नागरिक नाही जगातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं। जगाच्या व्यासपीठावर भारताचं नाव रोशन झालं आणि देशामध्ये विकासाचं काम सुरू झालंय। गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींनी केलेलं कार्य त्याची प्रेरणा झाली। पण उद्याच्या भविष्यामध्ये 5 वर्षांमध्ये या देशामध्ये सर्वांगीण विकास आगामी 5 वर्षांमध्ये होणार आहे। त्यासाठी आपला सर्व श्रेय आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करतो। या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या आपल्या सगळ्या मतदारांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद। आज या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या याच्यामध्ये आपले सोलापूरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांची निवड करण्यात आलेली आहे। आज खास करून मध्य विभागातून शहर मध्य विभागातून आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांनी पब्लिक सर्वांनी मिळून
या ठिकाणी गोड वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। याचा श्रेय संपूर्ण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जातो आणि त्या नगरसेवकांना जातो। आणि त्याच्या व्यतिरिक्त वैशिष्ट्य म्हणलं तर या इथं राहणारे पब्लिक ज्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन आम्हाला मतदान केले, मतदान आम्हाला केले म्हणजे मोदींना मतदान केलेलं आहे। मोदींनी गेल्या 5 वर्षांमध्ये जे काम केलेलं आहे त्याचा पावती म्हणून परत त्यांना निवडून आणून दिलेलं आहे आणि परत पंतप्रधान होत आहे। हे सर्व श्रेय सोलापुरातील पब्लिकांना, पब्लिकला, मतदारांना मी देतो। आणि तसेच या मध्य विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं श्रेय आहे म्हणून आपण निवडून आलेलं आहे। आणि विशेषतः म्हणलं तर या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असून आमदार म्हणून काँग्रेसचा उमेदवार असून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 40,000 लीड घेऊन आम्ही 40,000 लीड घेतलेला आहे। हे वैशिष्ट्य हे सर्व कार्यकर्ते आणि मतदारांना मी देतो। धन्यवाद। आज दिल्ली संसदेमध्ये जाणार आहे, त्यासाठी त्या शहर मध्येच्या वतीने त्यांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा। मोदींच्या विकास कामामुळे आज सर्व देशभर मोदीला मोदीमय झालेलं आहे, याचं सर्व श्रेय मोदी आणि अमित शहा आणि सर्व तळागाळातील सामान्य कार्यकर्ते आणि महिला, विशेष करून महिलांचं या मोदींनी जी उज्ज्वला गॅस योजना या ठिकाणी राबवली आहे, त्यामुळे सर्व महिलांनी, माझ्या भावांनी माझ्या आमच्यासाठी गॅसची योजना आमच्या दारासमोर आमच्या घरापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल सर्व महिलांनी घराघरातून एकमेकींना संवाद साधून मुख्यपणे मोदींना मतदान करून प्रत्येकाने आपला मत हा मोदीचा आहे, मोदींना आपण आपला मत देणार आहे असं म्हणून सर्वजण महिला भगिनीने या ठिकाणी मतदान केलेलं आहे। सर्व या शहर मध्यमधल्या सर्व मतदार महिला मतदारांना मी धन्यवाद व्यक्त करते आणि असंच सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभे राहून येणाऱ्या विधानसभेमध्ये शहर मध्यमध्ये भाजपने लाट लावी अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करते। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। खासदार जय शिवेश्वर शिवाचार्य महाराजांच्या निवड झाल्याबद्दल आज या ठिकाणी ऑनलाईन भेटी मित्र परिवाराच्या वतीनं लाडू वाटप करण्याचा हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। विशेष म्हणजे मध्य हा जो विभाग आहे या मध्य विभागामध्ये पूर्व भागातील बद्मशाली समाज आणि इतर समाज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यांच्या माध्यमातून दिग्गज नेते सुषमा शिंदे यांचा पराभव केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक पराभव हा मानला जावा असं आम्हाला सांगावंसं वाटतंय। या येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा ही मध्यची जागा जी आहे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे काबीज करेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर या माध्यमातून सर्व जागा विधानसभामध्ये आम्ही मिळून दाखवून देऊ की या ठिकाणी आजच्या या लाडू वाटपाच्या कार्यक्रमाच्या आणि जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत। गेल्या वर्षापेक्षा 50,000 अधिक मताने आपण येथे निवडून आलेलं आहे आणि त्याचा श्रेय सोलापूर मध्य जातो आणि सोलापूर मध्यतर्फे आज जल्लोष कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात मी सर्व सोलापूरच्या मध्यचे कार्यकर्ते मतदारांना मी शुभेच्छा व्यक्त करतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा मोदींना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये भारताचा कौल भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या दिसून आलं। याच निमित्ताने आम्ही प्रभाग 9 मध्ये हा जल्लोष कार्यक्रम आयोजित केला। जल्लोष कार्यक्रम आयोजित करताना अभिमानाने असं वाटतं आम्ही चारी नगरसेवक ज्या मताधिक्याने आज या ठिकाणी या बूथमध्ये 15 बूथमध्ये 9,500 लीड आमच्या माध्यमातून मिळाला आणि हे खरं कर्तृत्व म्हणजे नरेंद्रभाई मोदींचंच आहे। कारण आम्ही जेवढ्या मतांनी आलो त्यापेक्षाही तिप्त मते आहे। लोकांनी विश्वासात या मध्य मतदारसंघात जे बालेकिल्ला आपण काँग्रेस समजतो त्यामध्ये हे एवढं मोठं मतदानाचा लीड आम्ही देऊ शकलो हे नरेंद्रभाई मोदींचं जादू आहे। देश तर परिवर्तनाच्या कडे लाटकडे जातच आहे, त्या पद्धतीनेच सोलापूर सुद्धा त्या कौलमध्ये सामील झालेला आहे। जेणेकरून जय सिद्धेश्वर महाराज हे भगवा धारी आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने भगवा आतंकवाद मंडळांना धडा शिकवण्यासाठी भगवाधारींनाच निवडून दिलंय हा सुद्धा एक तितकंच सत्य आहे। येणाऱ्या काळात विकासाचं काम असेल त्या माध्यमातून आपल्या सोलापूरच्या स्मार्ट सिटीचा विषय असेल, बाकी सगळ्यांनी
जो गोष्टी आहेत निधीच्या हे सगळे पूर्तता नक्की होतील आणि एक अभ्यासू पीएचडी नेतृत्व करणारा एक कुठल्याही अपेक्षा न करणारा उमेदवार हे आम्हाला देऊन एक चांगल्या पद्धतीचं पार्टीनं मोठं काम आमच्याकडे दिलंय आणि त्या पद्धतीनंच महाराष्ट्र काम करतील निश्चित. एक एज्युकेटेड म्हणून ओळखला जाणारा पीएचडी म्हणून ओळखला जाणारा सोलापूरच्या हितासाठी ते नक्की काम करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जे मंत्री असतील किंवा आमच्या कार्यकर्ते नगरसेवक बंधू आम्ही काम करणार आहोत जेणेकरून सोलापूरच्या या दोन वर्षात नक्की कायापलट होईल. येणारा जो विधानसभा आहे तो 3-4 महिन्याच्या अंतरावर आहे. ही बालाकी काँग्रेसची बालेकिल्ला एका वेळेस सेनेकडे असलेली बालेकिल्ला ते काँग्रेसने हिसकावून घेतली पण आता मात्र या 40,000 लीडच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो काँग्रेसला हा पराजयाचा पाऊल आहे आणि येणारा काळ नक्की इथून हा बालेकिल्ला त्यांच्यातून काढून ज्या पद्धतीने 9 बालेकिल्ला काँग्रेसचा काढून भाजपचं गेला आणि आता मध्यचा जो बालेकिल्ला काँग्रेसकडे आहे तो भाजपकडे नक्की आणायचा प्रयत्न आम्ही करू जेणेकरून ज्या पद्धतीने 40,000 लीड आम्ही दिलो त्याच्यामध्ये लोकांचा कौल भाजपाच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर या जनतेच्या सगळ्या आशीर्वाद घेऊनच मोदी साहेब पुढे निघालेत. आम्ही त्यांच्या पाठीमागे निघालो आहे आणि येणाऱ्या काळात फक्त विकास दुसरा कुठला कार्य नाही. विकास मुद्दा सोडून कुठलंही काम करणार नाही अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द या ऐतिहासिक विजयामाग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सेवाचा वाटा आहे. ज्या पूर्व भागातून आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून या कार्यकर्त्यांनी मन मन धनाने कार्य केलं त्याची ही पावती मिळालेली आहे आणि हा जो जल्लोष आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमाग हे नागरिक मतदार हे मोठ्या संख्येने उभे राहिलेले आहेत हे दिसून आलेलं आहे. आणि सोलापुरात भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा पूर्णपणे रोवला गेलेला आहे. हा सोलापूरचा जिल्हा पूर्ण भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झालेला आहे. यापुढे या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं कार्य काय कधीच दिसून येणार नाही अशी या ठिकाणी अवस्था झालेली आहे. या ठिकाणी पद्मशाली समाजाने मोठ्या प्रमाणात जय सिद्धेश्वर महाराज स्वामीजी यांच्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला आहे दिसून आलेला आहे. ఈ ప్రసంగంలో ఓటర్దారులు మరియు కార్యకర్తలకు మిఠాయిలు తినిపించి ఆనందోత్సవం జరుపుకోవడం జరిగింది.